व्हाट्स अप एवरी वन, वेलकम टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन थ्रू मराठी। तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला कधी बॅड कस्टमर सर्व्हिसचा एक्सपिरियन्स आला आहे? बॅड कस्टमर सर्व्हिस म्हणजे ग्राहक सेवेचा, फॉर एक्झाम्पल कॉल सेंटरमध्ये किंवा शॉपिंग करताना किंवा हॉटेलमध्ये जेवताना नक्कीच आला असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे, कॉन्वर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स रिगार्डिंग कस्टमर सर्व्हिस एक्सपिरियन्स, ग्राहक सेवेच्या अनुभवाविषयी दोन मित्रांमधील संभाषण। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये नवीन आहे, त्यांनी आपली इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यासाठी कंपनीला सांगितले होते। तो त्यांची इंटरनेट सर्व्हिस यूज नाही करत आहे, तरी पण त्याला दर महिन्याला बिल येत आहे। तर बघूया आपण तो आपल्या मित्राला ते कसं सांगतो। ओके, त्याआधी आजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जे वर्ड्स असतील त्याचे मीनिंग बघून घेऊया, तर तुम्हाला ते समजण्यास सोपं जाईल। ओके, तर पहिला वर्ड आहे अत्यंत असमाधानी, म्हणजे हायली डिससॅटिस्फाईड, हायली डिससॅटिस्फाईड। अनावश्यकपणे म्हणजे अननेसेसरीली, अननेसेसरीली। तोडगा म्हणजे सोल्युशन, सोल्युशन। गृहित धरून म्हणजे अज्युमिंग, अज्युमिंग। तक्रार नोंदविणे टू लॉज दी कंप्लेंट किंवा टू रजिस्टर दी कंप्लेंट, टू लॉज दी कंप्लेंट और टू रजिस्टर दी कंप्लेंट। त्रासदायक म्हणजे अनॉइंग, अनॉइंग। सतत विनंती करणे म्हणजे कंटिन्यूअसली रिक्वेस्टिंग, कंटिन्यूअसली रिक्वेस्टिंग। कनेक्शन बंद करणे, टू डिसकंटिन्यू दी कनेक्शन, टू डिसकंटिन्यू दी कनेक्शन। विचित्र म्हणजे वियर्ड, वियर्ड। लवकरात लवकर, ॲज सून ॲज पॉसिबल, ॲज सून ॲज पॉसिबल। सकारात्मक प्रतिसाद म्हणजे पॉझिटिव्ह रेस्पॉन्स, पॉझिटिव्ह रेस्पॉन्स। समस्येचे निराकरण करण्यासाठी टू रिझॉल्व दी इश्यू, टू रिझॉल्व दी इश्यू किंवा टू रिझॉल्व दी प्रॉब्लम। ओके, तर हे होते काही इम्पॉर्टंट वर्ड्सचे मीनिंग। चला तर आजच्या कॉन्व्हर्सेशनला आपण सुरू करूया। नवीन फोनवर तुमच्या सेवाबाबत अत्यंत असमाधानी आहे, आपली कंपनी अनावश्यकपणे या महिन्यासाठी शुल्क आकारत आहे, मला लवकरच या समस्येवर तोडगा पाहिजे आहे। आय एम हायली डिससॅटिस्फाईड विथ युअर सर्व्हिस ॲज युअर कंपनी इज अननेसेसरीली चार्जिंग फॉर दिस मंथ, आय वॉन्ट अ सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लम सून। रोहित, हे नवीन काय झालं आणि तू कोणाशी बोलत आहेस? हे नवीन, व्हॉट्स द मॅटर अँड टू हुम आर यू टॉकिंग टू? हाय रोहित, मी कॉल सेंटरच्या एक्झिक्युटिव्हशी बोलत आहे। हाय रोहित, आय वॉज टॉकिंग टू दी कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह। का, काय झालं? वाय, वॉट हॅपन? माझ्याकडे ABC कंपनीचे ब्रॉडबँड कनेक्शन आहे, त्यासाठी मी नोव्हेंबर महिन्यात कनेक्शन बंद करण्याची विनंती केली। कॉल सेंटर अधिकारी मला म्हणाला की बिल आधीच तयार झाले असल्याने मला डिसेंबरपर्यंत बिल द्यावे लागेल। मी पैसे भरले हे गृहीत धरून की ते कनेक्शन बंद करतील, पण जानेवारी महिन्यात मला पुन्हा एक संदेश आला की डिसेंबर ते जानेवारी या कालावधीसाठी मला बिल भरायचे आहे। आय हॅव ABC कंपनीज ब्रॉडबँड कनेक्शन फॉर विच I requested to discontinue the connection in the month of November. I was told by the customer care executive that we have to pay the bill till December as the bill was already generated. I paid assuming that now they will discontinue my connection. But in the month of January, I again got a message saying that I have to pay bill for the period from December to January. काय बोलतोस, त्यांनी कनेक्शन बंद केले नाही? माझ्या एका मित्रालाही अशा समस्येचा सामना करावा लागला। मग तू नंतर काय केले? व्हॉट आर यू सेईंग, दे डिंट डिसकंटिन्यू दी कनेक्शन? इवन वन ऑफ माय फ्रेंड फेस सिमिलर प्रॉब्लम।
व्हॉट यू डीड देन? मी बिल भरले आणि पुन्हा त्याच तारखेला कनेक्शन बंद करण्याची तक्रार नोंदवली. आय पेड द बिल अँड अगेन लॉज द कंप्लेंट फॉर क्लोजिंग द कनेक्शन ऑन द सेम डेट. काय, तू बिल भरलं? तुला ते नाही भरायला पाहिजे होते. व्हॉट, यू पेड द बिल? यू शुडंट हॅव पेड. मला माहीत आहे मी चुकलो. आय नो आय वॉज रॉंग. तुला ग्राहक हेल्पलाईनला कॉल करायला हवा होता तुझी तक्रार नोंदवण्यासाठी. ते या समस्येचे निराकरण करण्यास मदत करतील. यू शूड हॅव कॉल कन्झ्युमर हेल्पलाईन टू रजिस्टर युअर कंप्लेंट. दे विल हेल्प टू रिझॉल्व दिस प्रॉब्लम. मला ते करावं लागेल कारण आज मला फेब्रुवारी महिन्याचे आणखी एक बिल आले. आय विल हॅव टू डू दॅट बिकॉज टुडे I got another bill for the month of February. खरंच? रिअली? हो, हे त्रासदायक आहे. मी कनेक्शन बंद करण्यासाठी सतत विनंती करत आहे परंतु मला सतत बिल मिळत आहे. मी हे बिल देण्यास अजिबात तयार नाही. हे विचित्र आहे आणि मला लवकरात लवकर यावर तोडगा काढायचा आहे. त्यांच्या सेवेविषयी मी अत्यंत असमाधानी आहे. Yes, this is annoying. I am continuously requesting to discontinue the connection, but I am receiving continuous bills. I am not at all willing to pay this bill. This is weird, and I want to settle this as soon as possible. I am highly dissatisfied with their services. हे तुझ्यासाठी किती त्रासदायक असेल हे मला समजू शकते. मला वाटतं तुला समीरशी बोलायला पाहिजे. त्याचं पण असंच काहीतरी झालं होतं. जेव्हा कंपनीने तक्रार योग्य प्रकारे हाताळली नाही तेव्हा त्याने तक्रार थेट तक्रार ग्राहक मंच इथे केली, जिथून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आय कॅन अंडरस्टँड हाऊ अनॉईंग दिस मस्ट बी बीन फॉर यू. आय थिंक यू शूड टॉक टू समीर. समथिंग सिमिलर हॅपन विथ हिम. वेन द कंप्लेंट वॉज नॉट हँडल वेल बाय द कंपनी, ही फाईल्ड अ कंप्लेंट डायरेक्टली टू कन्झ्युमर कंप्लेंट फोरम, फ्रॉम वेअर ही गॉट पॉझिटिव्ह रेस्पॉन्स. मी आत्ताच त्याच्याशी बोलतो. समीर, तू इथे थोडा वेळ येऊ शकतोस? मला तुला काही विचारायचं आहे. आय विल टॉक टू हिम राईट नाऊ. समीर, कॅन यू कम हिअर फॉर अ व्हाईल? आय वॉन्ट टू आस्क यू समथिंग. हे नवीन, सांग. हे नवीन, टेल मी. मला ABC कंपनीविरुद्ध तक्रार करायची आहे परंतु याबद्दल काय करायचं ते मला माहीत नाही. I want to lodge a complaint against ABC company, but I just don't know how to go about it. ते खूप सोपे आहे. तुला फक्त त्यांच्या वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे आणि तक्रार सबमिट करा या बटणावर क्लिक करायचे आहे. फॉर्म भर आणि तुझी तक्रार वेबसाईटवर पोस्ट केली जाईल. तू ज्या कंपनीच्या विरोधात तक्रार केली ती कंपनी लवकरच तुझ्याशी संपर्क साधेल समस्येचे निराकरण करण्यासाठी. It is very easy. You just need to log in on their website and click on Submit Complaint button. Fill the form and your complaint will be posted on the website. The company you complained against will contact you shortly to resolve the issue. धन्यवाद समीर, मी आत्ताच करतो. Thanks समीर, I will do it right now. होता आजचं कॉन्व्हर्सेशन. आता आपण परत पुन्हा एकदा फक्त इंग्लिशमध्ये करूया, ओके? I am highly dissatisfied with your service as your company is unnecessarily charging for this month. I want a solution for this problem soon. Hey Navin, what's the matter and to whom are you talking to? Hi Rohit, I was talking to the call center executive. Why? What happened? I have a ABC company's broadband connection for which I requested to discontinue the connection in the month of November. I was told by the customer care executive that we have to pay the bill till December as the bill was already generated. I paid assuming that now they will discontinue my connection. But in the month of January, I again got a message saying that I have to pay bill for the period from December to January. What are you saying? They didn't discontinue the connection? Even one of my friend faced similar problem. What you did then?
आय पेड द बिल अँड अगेन लॉज द कंप्लेंट फॉर क्लोजिंग द कनेक्शन ऑन द सेम डेट. वॉट, यू पेड द बिल? यू शुडंट हॅव पेड. आय नो आय वॉज रॉंग. यू शुड हॅव कॉल कन्झ्युमर हेल्पलाईन टू रजिस्टर युअर कंप्लेंट. दे विल हेल्प टू रिझॉल्व दिस प्रॉब्लम. आय विल हॅव टू डू दॅट बिकॉज टुडे आय गॉट अनदर बिल फॉर द मंथ ऑफ फेब्रुवारी. रिअली? येस, दिस इज अनॉईंग. आय एम कंटिन्युअसली रिक्वेस्टिंग टू डिसकंटिन्यू द कनेक्शन बट आय एम रिसिविंग कंटिन्युअस बिल्स. आय एम नॉट एट ऑल विलिंग टू पे दिस बिल. दिस इज वियर्ड अँड आय वॉन्ट टू सेटल दिस ॲज सून ॲज पॉसिबल. आय एम हायली डिससॅटिस्फाईड विथ युअर सर्व्हिसेस. आय कॅन अंडरस्टँड हाऊ अनॉईंग दिस मस्ट बी बीन फॉर यू. आय थिंक यू शूड टॉक टू समीर. समथिंग सिमिलर हॅपन विथ हिम. When the complaint was not handled well by the company, he filed a complaint directly to the consumer complaints forum, from where he got positive response. I will talk to him right now. Samir, can you come here for a while? I want to ask you something. Hey Naveen, tell me. I want to lodge a complaint against ABC company, but I just don't know how to go about it. It is very easy. You just need to log in on their website and click on Submit Complaint button. Fill the form and your complaint will be posted on the website. The company you complained against will contact you shortly to resolve the issue. Thanks Samir, I will do it right now. Okay friends, ta he hota aajcha conversation. I hope tumhala aajcha conversation aavadla asel. ह्या कॉन्व्हर्सेशन रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो, प्लीज मला सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो आहे की नाही. तर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कारण मला मोटिवेशन भेटतो अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमचे चांगले चांगले कमेंट्स आम्हाला भेटतच आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. ओके फ्रेंड्स, तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला आपण क्लिक करा. Okay, thank you so much. Bye.